सुखीरा देवी माईचा उदो उदो सुखीरा काय ग पोरी बरं वाटायला ना आता तुम्ही जर खरं सांगितलं तर आणखी बरं वाटेल मला म्हणजे मला काय कळलं ना तुमच्या चेहऱ्यावरनच कळायले तुम्हाला सगळं नीट कळायलंय ते घ्या देवीची शपथ आणि सांगा मला त्या दिवशी आम्ही कौल लावा आलो होतो तेव्हा नेमकं काय झालं सांगा मला हे बघा आईच्या दारात आहे तुम्ही सगळ्या जगाची आई आहे ती तुम्ही जर काही खोटं वागलं असाल ना तर तिच्या दारातच कबूल करा तुमच्या वागण्यानं अन्याय झालाय माझ्यावर ते तर तुम्ही दूर करू शकणार नाही पण निदान खरं तरी सांगा म्हणजे पाप तरी लागणार नाही नाहीतर थांब पोरी थांब पुढे काय बी बोल नको आई साक्षीला हाय मी जे बी केलं ते करायचे पैसे दिले होते मला काय पैसे कुणी आई चुकत नसती ती एकदाच कौल देती आणि तिचा कौल म्हणजे काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे पण सवत कशी काय आणणार ग नवऱ्याच आणि या घराचं भलं व्हावं असं जर का हिला वाटत असल तर हिला सवत आणावीच लागल आई चुकले मी थोरी थोरी मला माफ कर लई मोठं पाप केलं आहे मी आई हिच्यावरचा अन्याय दूर कर पैशाच्या लोभ बाई मी भरकटले ग तुझ्यापासनं मला आत्ताच मार्ग सुचला म्हणून तुझ्याशी बोलायले ह्यो एकच मार्ग दिसतो तू हे घर सोडून गेलीस तर मालकीन बाई जयदीपरावांचा काही फोन आला तर काय एवढ्या नाही ना मी पण कधीपासून त्याचीच वाट बघायले बरं मी फोन केला तर लागत बी नाही माझं मन मला सांगायलंय गौराबाई लांब नसतील गेल्या इथं जवळच कुठतरी असतील त्या मला बी तसंच वाटायलंय आणि जयदीप शोधून आणल तिला कुठलं शोधा शोधा माई दादा शोधा ओ शोधा अरे देवा हे काय झालं कस झालं आता काय म्हणायचं याला भानुमती म्हणायची चेटूक म्हणायचं का भुतडकी म्हणायची अगं काय झाले काय तुला काय झालंय काय सांगू तुम्हाला माई अहो माझ्या खोलीमध्ये चोरी झाली हो काय वय सोन्या चांदीचे दोन्ही बी दागिने घेऊन चोर पळाला काय बी काय बोलायली आजवर कधी दरोडा पडला निघारावं काही बोलायचं म्हणजे काय चाललंय काय इकडं असं होऊ शकत नाही हो नीट बघा तुम्हीच कुठेतरी ठेवली असतील डाव्या हाताने डाव्या हातातली बांगडी बी गेली अहो केवढ्याने कांगावं करायलाय आता तुम्हाला काय झालं बाई बाई सगळे दागिने चोरीला गेले हो हा तुझं पण नाकातली चमकी सुद्धा ठेवली नाही हो तिनं त्यानं त्यानं म्हणायचं होतं तिला त्यानंच म्हणायचं होतं मला पण ते डावी उजवी अंगठीच्या नादात राहून गेलं हे बघा एक तर तुमची कोणी चेष्टा केली
नाहीतर तुम्ही दोघी मिळून तरी आमची चेष्टा करायला असं दिवसा ढवळ्या कोण चोरी करल घरात? बाहेरच कोणी आलं गेलं होतं का? सुगंधा मावशी बाहेरून आल्याचं माहित नाही, पण घरातून कोण गेलंय माहितीये मला. ढकल्या सुनबाई, तुम्ही काय पुण्यांदा गौराबाईंवर ढकलताय वय? मी कशाला ढकलू, पण तीच घर सोडून गेलीये ना. सुनबाई तोंड सांभाळा, गौरी उभ्या जन्मात असं कधी करणं शक्य नाही. आता घर सोडून जाईल हे तरी शक्य होत का? पण गेलीच ना. आणि तसं बी तुमच्या दोघींच्या बी नजरेला त्या पहिल्यापासूनच खुपत आल्या आहेत. दादासाहेब, त्या दोघींना बोलण्यापेक्षा गौरीनं काय केलं ह्याचा विचार कर. तिनंच सगळ्या उचापत्या केल्या. माझ्या बिन लग्नाच्या मुलीला हे सगळं करायला तिनंच भरीस पाडलंय. आणि आता अंगाशी आल्यावर गेली पळून. पळून गेली तर गेली, आणि जाताना आमचं वचप बी काढून गेली. सगळे दागिने घेऊन गेली. हे उपरवाले देख राय ना तू किधर आहे? लई लाऊड ऍक्टिंग करायली, खोट वाटले, जरा सेटल कर. अंबाबाई, आमचे चोरीला गेलेले दागिने परत मिळून दे ग बाई. अगदी सेटल झालं, पण ती करा बरोबर. हॅलो हॅलो, कोण? हॅलो मनू, मी बोलायले. गौरी. गौरी, अगं कुठं आहेस तू? घरात अशी चिठ्ठी ठेवून कुठं निघून गेलीस? मी हाय इथंच. मग ये की घरी, सगळे शोधायले तुला. इथं माईंची आणि जयदीपची काय अवस्था झाली माहितीये का तुला? मनू अगं, आपली लई मोठी फसवणूक झालीय. मी तुझं ऐकाय पाहिजे होत ग. मला शालिनी वहिनींबद्दल सांगत होतीस, पण मीच ऐकलं नाही तुझं. म्हणजे काय झालंय, काय केलं त्यांनी? अगं तो जो कौल होता ना, तो खोटा होता. शालिनी वहिनीने पैसे देऊन तू तसं द्यायला लावला. काय सांगायलीस? पण तुला हे सगळं कोण बोललं? सोक्तिनीनं स्वतः कबूल केलं. म्हणून हे सगळं कारस्थान शालिनी वहिनींच आहे. हे बघ, मी ना आता घरी येते. पण तू शालिनी वहिनींना काही सांगू नका सा? नाही नाही अगं, मी काही सांगत नाही कुणाला. पण ऐक ना गौ, तू आता नको येऊ तिथं. अगं माझ्या आईनं जयदीपचं आणि माझ्या लग्नाचं सगळं डनच करून टाकलं. तू जर आत्ता इथं आलीस तर ती काय करील याचं काहीच नेम नाही ग. तू नको येऊस, मी येते तुला भेटायला. बरं, इथंच ये देवळाकडं, मी इथंच आहे. सोक्तिनीचाच फोन घेऊन तुला फोन केलाय. नाही नाही तिथं नको, मी सांगते तिकडं तू ये. हा बर ठीक आहे, ठेवते फोन. काय ग, एकदम त्याच क्लवनीच झालीस काय? कुठं काय, फोनवर कुणाशी बोलत होतीस ग? तो माझा पर्सनल मॅटर आहे. तुम्ही उगा त्यात ढवळाढवळ करू नका. तुम्ही तुमचं काम करा, मला माझं काम करू द्या. हे मी माझंच काम करायली, तू कुठं चाललीस ते सांगून जा. हे बघ, आधीच ती गौरी गायब आहे, त्या जयदीप भाऊजींचा बी पत्ता नाही. आता तू बी जा त्यांच्या माग माग. मग काय, अख्खं शिर्के पाटलांचं घर एकमेकांना शोधत फिरू द्या कोल्हापुरात. मी पण गौरीला शोधायला चालली आहे. वाट सोडा अगं. हिला बहुतेक गौरीचा फोन येऊन गेला असेल. प्लॅनरला कळवाय पाहिजे. जस जसा घड्याळाचा काटा पुढे सरकायलाय तस तस माझं टेन्शन बी वाढायलंय बघा. जयदीप गेलाय ना तिला बघाया. आणल तू शोधून तिला कुठन बी, माझी खात्री आहे. अम्मांना तर मी वटीच ताडवी तयार करून ठेवाय सांगितले. जयदीप गौरी आले की आपण वोटी भरू अंबाबाईची. दादा आधी काय यार? काय रे मल्हार, काही कळलं का गौरीच? अगं माहीत, तेच विचारण्यासाठी मी इथं आलोय. ते अजून घरी आले नाही का?
हाय ना मी आणि जयानं कुठं कुठं शोधलं तिला, कुठं गेली असल, काय करत असल, काय बी कळना झाले. बैर बै नशीब तुम्हाला तरी काळजी आहे म्हणायची. हो दादा, असं का बोलायलाय तुम्ही? का बोलायलात म्हणजे, तिथं तुझी ती बायको आणि धाकल्या सुनबाई गौरीवर चोरीचा आळ घ्यायलात. काय, जिनं या घराच्या सुखासाठी घर सोडलं तिच्यावरच चोरीचा आळ घ्यायलात. माय, आता काय चोरलं म्हणून आरोप करतायत तिच्यावर? त्यांचे सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेलेत म्हणे. गौरीच घर सोडून गेली ना म्हणजे तिने चोरले असणार असं म्हणल्या. माय, जर कोण म्हणलं असं, ती देवकी का शालिनी? दोघी बी डोकी फिरल्यात दोघींची बी. मग काय तर, सुधारल्यात म्हणावत तर परत रंग दाखवायला सुरुवात केली की काय यांनी? बघतोच मी. अरे अरे मल्हार, हे बघ, डोकं ताळ्यावर ठेव. हा ताजी, गौरी सापडली का? नाही हो. मागे मी असंच झालं होतं, सापडलं होतं की नाही, मग या टायमाला मी नक्कीच सापडतील बघा. एक मिनिट ताजी, मगाशी तुमच्याशी फोनवर बोलत असताना 2-3 मिस कॉल झाले होते मला. काय? हो, अननोन नंबर होता तो. मग फोन करा की कदाचित गौराबाईची मी बातमी असू शकते. किंवा गौरीनेच फोन केला असेल तर दुसऱ्या कोणाच्या नंबरवरून? अहो तुम्ही आधी फोन तर करा की तिकडं. शुअर राईट. हॅलो, कोणाचा नंबर आहे हा? कोण बोलतंय? आता आहे का ज्याला तुम्ही फोन केलाय सा, त्याचं नाव तर मला माहिती नाही. होय तसं नाही, या नंबरवरून 3 मिस कॉल झाले होते मला. असं म्हणताय? हा, आता माझ्या ध्यानात आलं. बघा काय झालं माहितीये का, मगाशी एक बाई माझ्याकडे आली, ती मला म्हटली मला एक अर्जंट फोन करायचा आहे, म्हणून मी तिला फोन दिला. काय? हा, दिसायला कशी होती ती? गोरी होती का, उंचीला थोडी कमी, जांभळ्या रंगाची साडी घातली होती तिने? हा राईट 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 राईट, तुम्ही म्हणताय तशीच होती बघा ती, अगदी तशीच होती. ती आता आहे का तिथे? अहो ती निघून गेली का आज की? साहेब आली तर ना, लय टेन्शन मध्ये दिसत होती हो. या तिला फोन दिला? हे बिचारे फोन लावायचा लय प्रयत्न करत होते पण फोनच लागत नव्हता हो, म्हणून ती फोन देऊन निघून गेली. गौरीच असणार ती. कुठून बोलताय तुम्ही? माझी चायची टपरी आहे ज्योतिबाच्या रोडला, भैरवनाथ अमृत तुले म्हणून. ठीक आहे, थँक्यू, थँक्यू सो मच. काऊ काय झालं? चहावालाचा नंबर होता, त्याच्या नंबरवरून फोन केला होता गौरीने. ती जवळपासच असेल, मी शोधून येतो तिला. हो चालतंय चालतंय, तुम्ही जा तिकडं, तोर मी घरी जाऊन काय पोझिशन आहे ती बघतो. ठीक आहे चल. गौरी, मनू मनू अग, ते मी म्हणजे अग हे सगळं ना खोटं आहे, सगळं खोट आहे. अग हो हो गौरी, अग काहीतरी कळलं असं तरी बोल. कुठं होतीस तू? घरातले समजा शोधायलेत तुला. काय झालंय मला नीट सांग, काय झालं? मनू मला दिवस गेलेत. काय उभय ग, माझं बी असंच झालं होत जेव्हा मला कळलं मी प्रेग्नेंट आहे. खरच खरं सांगायलीस उभय ग, खर तर मी घर सोडून जाणारच होते, पण म्हणलं एकदा शेवटचं कुलदेवीचं दर्शन घ्यावं
म्हणून देवळात गेले. ज्या देवीनं मी कधीच आई होऊ शकणार नाही असा कौल दिला होता, त्याच देवीच्या दारात मी चक्कर येऊन पडले ग. तेव्हा मला कळलं की मी आई होणार आहे, म्हणून मी आई बनणार आहे. कसलं भारी आहे ग हे, केवढी आनंदाची बातमी दिलीस तू गौरी. चल आता घरी, आत्ताच्या आत्ता चल आणि सगळ्यांना सांगून डन करून टाक. चल. नाही, मी आत्ता तोच विचार करत होते. मी आत्ता नाही घरी येणार. का मनु अग, ह्या सगळ्यात शालिनी वाहिनींचा हात आहे. अग हो, तुम्हाला फोनवर पण काहीतरी सांगत होतीस का त्यांनीच हे सगळं केलं? काय काय केलं त्यांनी, नेमकं काय झालंय? का केलं असेल ग शालिनी वाहिनींनी असं? काय नाही केलं मी त्यांच्यासाठी, सगळ्यांचं ऐकून घेतलं मी. तुम्हाला सावध करत होतीस, सांगत होतीस, पण नाही ऐकलं मी तुझं. काना डोळा केला तुझ्या बोलण्याकडं, सगळं चुकत गेलं ग. वय गौरी, सगळं चुकत गेलं बघ तुझ. पैके ग, आता मी घरी चिठ्ठी लिहून आली, माझ्या पोटात बाळ आहे ग. हे ऐकून माईंना किती आनंद होईल ना, पण मी कशी घरी जाणार आता? माई तुझ्या आईला वचन देऊन बसल्यात. काय खेळ मांडलाय नशिबानं, तुझ्या पोटात आमचं बाळ आहे आणि आता माझ्या बी पोटात ते दिलंय. म्हणू तू काय बी काळजी करू नका, सा जसं आम्ही आमच्या बाळाला वाढवू ना तसंच तुझ्या बी बाळाला वाढवू. जे आमच्या बाळासाठी करू ते सगळं तुझ्या बाळासाठी करू. त्याला सगळे अधिकार मिळवून देईन मी, हा त्याला काय बी कमी पडू देणार नाही आम्ही. त्याची काळजी तू करू नकोस गौरी, ती वेळच येऊ देणार नाही मी. म्हणू नाही, म्हणजे तू असं का बोलायलीस? तू बाळ पाडायचा विचार नाही ना करायलीस? कोळी आहे का ग तू? माझं बाळ जन्माला येणार आणि त्याला सगळे अधिकार पण मिळणार, पण ते मिळवून देण्यासाठी तुझी गरज नाही, मीच ते त्याला मिळवून देईन. म्हणजे काय म्हणाली होतीस तू? शालिनी वहिनींचा हात आहे यात, हा सगळा डाव त्यांनी रचलाय नाही का? हे जरी खरं असलं तरी यात त्या एकट्या नाही. देवकी वहिनी त्या सामील असतील ना यात, मग कोण? मनू. म्हणजे? म्हणजे मीच. नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.